एक नोव्हेंबर दोन हजार वीस पासून देशात अनेक नियम बदलत आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या जीवनाशी निगडीत आहे गॅस सिलेंडर बुकिंग असो किंवा बँकेतील व्याजदर असे अनेक नियम एक तारखेपासून बदलण्यात आले आहेत दरम्यान भारतीय रेल्वेनं एक नोव्हेंबर पासून काही नियमांमध्ये बदल केले आहेत दरम्यान एक तारखेपासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर डिलिव्हरीचे नियम बदलण्यात आले आहेत गॅस बुक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवण्यात येणार असून जेव्हा गॅसची डिलिव्हरी तुमच्या घरी होईल तेव्हा तुम्हाला तो ओ टी पी नंबर डिलिव्हरी करणाऱ्याला द्यावा लागणार आहे एकदा का हा कोड तुमच्या सिस्टीममध्ये टाकला की तुम्हाला गॅस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे दरम्यान सरकारी इंधन कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ठरवतात त्यामुळे एक नोव्हेंबरपासून सिलेंडरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे ऑक्टोबर महिन्यात इंधन कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ केली होती